नमस्कार मित्रांनो, आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत नॉन परफॉर्मिंग असेट आणि दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. दोन्ही थोडे इंटरेस्टिंग आहेत, थोडे कन्फ्युजिंग वाटू शकतात, तरीही समजून घ्या कारण हे थोडे का महत्त्वाचे आहेत, कारण यावर प्रश्न सोपे असतात. पण खूपदा काय होतं की पुस्तक वाचताना हे कन्सेप्ट त्या पद्धतीनं कळत नाहीत किंवा त्या पद्धतीनं समजत नाहीत ज्या पद्धतीनं समजायला हवे. चला आपण सगळ्यात अगोदर पाहूया NPA, अकार्यकारी संपत्ती किंवा नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय. सोपा कन्सेप्ट आहे. समजा मी बँक आहे, तर मी बँक असताना माझी मालमत्ता किंवा माझ्या असेट खूप सगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या व्यक्तीला कर्ज दिलेलं आहे, मी एखाद्या सरकारचे बॉन्ड विकत घेतलेले आहेत, माझ्या दोन चार बिल्डिंग्स आहेत आणि ज्या बँकेनं प्रिमायसेसनं रेंटनं दिलेल्या आहेत, किंवा काही लोकांना कर्ज दिलेलं आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी, ते ट्रॅक्टर मी ओढून आणलेलं आहे, ह्या सगळ्या संपत्ती असतात. तर या सगळ्या संपत्तीपैकी जी संपत्ती सध्या मला व्याजसुद्धा कमवून देत नाही आणि माझी मुद्दलसुद्धा मला परत मिळत नाही, त्या संपत्तीला नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणायचं. तसं पाहायला गेलं तर बँकेकडची सगळ्यात महत्त्वाची संपत्ती काय आहे? बँकेने एखाद्या व्यक्तीला दिलेलं कर्ज, बँकेने एखाद्या संस्थेला दिलेलं कर्ज आणि त्या कर्जाची जी मुद्दल अमाऊंट आहे, म्हणजे जेवढ्या पैशांचं कर्ज दिलं आहे याला आपण मुद्दल म्हणतो, प्रिन्सिपल अमाऊंट, आणि या मुद्दल अमाऊंटवर जेवढं मला व्याज मिळतं ही माझी संपत्ती झाली. तर या दिलेल्या कर्जापैकी जी मुद्दल आणि व्याज मला मिळत नाही आहे त्याला माझी नॉन परफॉर्मिंग असेट किंवा अकार्यकारी संपत्ती असं म्हणायचं. कसं आहे पहा, आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार आणि नर्सिंगहोम समितीच्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँकेने बँकांना संपत्तीचं वर्गीकरण करण्याविषयी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. काय सूचना आहे? 1 जुलै 2014 NPA वर्गीकरणाची नवीन पद्धत RBI लागू केलेली आहे. 1 जुलै 2014 रिसेंट चेंजेसनुसार. मग यानुसार काय आपण पाहूया. पहा, अकार्यकारी संपत्ती म्हणजे काय? तर वेगवेगळ्या घटकांसाठी ही अकार्यकारी संपत्ती वेगवेगळी असते. सोबत आपण हे पण शिकणार आहोत अकार्यकारी संपत्ती कशी मोजली जाते हे पण आपण पाहणार आहोत. आता पहा, इथं काय, बँकेची अशी संपत्ती जी बँकेसाठी उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही त्याला बँकेचं NPA किंवा नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतात. हा सगळ्यात सोपा कन्सेप्ट आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी NPA हा कन्सेप्ट लागू होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक शेत घेतले आणि या शेतामध्ये तुम्ही काहीही पिकवत नाही, किंवा दरवर्षी तुम्ही जाता शेतामध्ये काहीतरी पेरता आणि ते पेरलेल्या गोष्टी पाऊस आला की सगळंच्या सगळं वाहून जातं, सगळंच्या सगळं बुडून जातं, तर हे जे शेत आहे ही तुमची नॉन परफॉर्मिंग असेट झाली. बरोबर आहे? अशी संपत्ती जी तुम्हाला ना व्याज कमवून देते, ना मुद्दल कमवून देते, ना कोणतेही पैसे कमवण्यासाठी मदत करते, या संपत्तीला नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतात, अकार्यकारी संपत्ती. त्यामुळं परत एकदा डेफिनेशन लक्ष देऊ नये का, बँकेची अशी संपत्ती जी बँकेसाठी उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही या संपत्तीला बँकेची NPA किंवा नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतात. म्हणजे नीरव मोदी, विजय मल्ल्या, रोटोमॅकचा ओनर, ही सर्व लोकं जी भारतामध्ये बँकांचे कर्ज बुडून पळून गेली, तर ते जो कर्जाचा अमाऊंट आहे हा या बँकांचा NPA झाला. त्यामुळे आपण काय म्हणतो, बँकांचा NPA वाढत चालला आहे, बँकांचा NPA फुगत चालला आहे. हे सगळं काय झालं, हे बँकांचं NPA झालं. मग अशी कर्ज जी मुदत कर्ज आहेत, मुदत कर्ज म्हणजे काय, टर्म लोन, एका टर्म नंतर तुम्हाला परत करायची आहेत, अशी कर्ज जी मुदत कर्ज आहेत आणि त्यांचा मुद्दल किंवा त्यांचा व्याजाचा हप्ता मागच्या 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी थकलेला आहे, सलग मागचे 90 दिवस झाले, 3 महिने झाले, तुम्हाला हा हप्ता मिळत नाही आहे, तुम्हाला ही मुद्दल परत मिळत नाही आहे, तेव्हा याला आपण काय म्हणतो, NPA असं म्हणतो. अशी मुदत कर्जे ज्यांची आयदर मुद्दलही मिळत नाही किंवा व्याजही मिळत नाही, किती दिवसांपासून, मागील 90 दिवसांपासून, याला आपण त्या बँकेचा NPA असं म्हणतो. किंवा अधिकर्ष स्वरूपात म्हणजे काय, कॅश स्वरूपात घेतलेले कर्ज. बरोबर आहे? कॅश स्वरूपात घेतलेले कर्ज ज्याचं मुद्दल किंवा व्याज दोन्हीही मागील 90 दिवसांपासून थकलेलं आहे त्याला आपण परत काय म्हणतो, NPA असं म्हणतो. टर्म लोन, कॅश लोन, ज्याला आपण CC सुद्धा म्हणतो. CC म्हणजे काय, कॅश क्रेडिट. त्यानंतर लघु मुदतीचा पीक कर्जाचं मुद्दल किंवा व्याज जे 2 हंगामांसाठी थकीत राहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही काय झालं आहे, शॉर्ट टर्म क्रॉप लोन घेतलेलं आहे. क्रॉप लोन आपण शेतीचा टॉपिक शिकताना पाहूया. इथं क्रॉप लोनमध्ये तुम्ही जे शॉर्ट टर्म क्रॉप लोन घेतलेलं आहे, हे शॉर्ट टर्म क्रॉप लोन जर मागच्या 2 हंगामासाठी थकीत असेल आणि मागील 2 हंगामापासून तुम्हाला यावर कोणतेही पैसे आलेले नसतील, त्या अकाउंटला 1 रुपयासुद्धा जमा झालेला नसेल, तर त्याला NPA असं म्हणायचं. किंवा प्रतिभूती व्यवहार म्हणजे काय, सिक्युरिटीजचे ट्रान्झॅक्शन. सिक्युरिटी म्हणजे काय, शेअर्स,
बॉन्ड्स, डिवेंचर, तर या सिक्युरिटीज व्यवहारामध्ये गुंतवलेली लिक्विड संपत्ती, तरल संपत्ती जी मागच्या 90 दिवसांपासून थकित राहिलेली आहे, याला आपण NPA असं म्हणतो. आलं लक्षात? तर हे सोपे कन्सेप्ट आहेत. क्रॉप लोन, शॉर्ट टर्म क्रॉप लोन जे दोन हंगामांसाठी थकित आहे, सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे जे मागील 90 दिवसांपासून थकित आहेत, तुम्हाला त्या शेअर्सवर, बॉन्ड्सवर किंवा डिबेंचर्सवर कोणतीही कमाई झालेली नाही, त्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो. आलं लक्षात? जुलै 2014 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नॉन परफॉर्मिंग असेटची ही नवीन डेफिनेशन जारी केलेली आहे, ज्यानुसार इथून पुढे NPAचं वर्गीकरण केलं जाईल. आणि NPAची सोप्यात सोपी डेफिनेशन काय आहे? बँकांची अशी संपत्ती जी बँकांना पैसे कमवून देत नाही किंवा ज्यावरनं बँकांना मुद्दल आणि व्याज परत येणं बंद झालेलं आहे, त्या सर्व संपत्तीला आपण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो, त्याला आपण NPA असं म्हणतो. चला आता आपण पुढचा कन्सेप्ट पाहूया. पहा, अकार्यकारी संपत्तीचं वर्गीकरण तीन श्रेण्यांमध्ये केलेलं आहे. तीन वर्गीकरण, तीन क्लासेस आहेत. सगळ्यात पहिला क्लास आहे सबस्टँडर्ड क्लास, दुसरा आहे डाऊटफुल क्लास, आणि तिसरा आहे लॉस ऑफ असेट. लक्षात ठेवा, तुमच्या म्हणजे समजा एखाद्या बँकेनं खूप सगळ्या ठिकाणी कर्ज देऊन ठेवलेलं आहे, त्या बँकेनं जे सगळे कर्ज दिलेले आहेत ना, या सर्व कर्जांना जर ते कर्ज बुडण्यासाठी सुरू झालं असेल, त्या कर्जांवरील मुद्दल किंवा त्या कर्जावरील व्याज बुडण्यासाठी सुरू झालं असेल, तर त्या बुडलेल्या कर्जाला किंवा व्याजाला आपण तीन क्लासेसमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, तीन क्लासेसमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. कोणते तीन क्लासेस आहेत? सगळ्यात पहिला आहे सबस्टँडर्ड NPA, दुसरा आहे डाऊटफुल NPA, आणि तिसरा आहे लॉस ऑफ असेट. तर लक्षात ठेवा, बँकांनी वाटलेल्या वेगवेगळ्या कर्जांना या तीन वर्गांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, सबस्टँडर्ड, डाऊटफुल आणि तिसरा आहे लॉस ऑफ असेट. इथं सबस्टँडर्डला अनुप्रमाणित म्हणलं जातं. बँकेची अशी संपत्ती जी मागच्या 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी थकित आहे. पहिलं तर आपण काय म्हणतो, जी संपत्ती मागच्या 90 दिवसांपासून तुम्हाला मिळालेली नाही आहे, म्हणजे समजा मला आजपर्यंत व्याज यायचं, आज मला व्याज मिळणं बंद झालं, तर इथून पुढचे 90 दिवस झाले मला व्याजच मिळालेलं नाही आहे, 90 दिवस, तर याला मी NPA म्हणणार. मग या NPAचे तीन वर्ग आहेत, सबस्टँडर्ड, डाऊटफुल, लॉस ऑफ असेट. म्हणजे आजपासून मला कर्ज व्याज मिळणं बंद झालेलं आहे, 90 दिवस झाले, 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेला आहे, आणि आणखीनही मला व्याज पण मिळालेलं नाही आणि मुद्दल पण मिळालेलं नाही, पण किती वर्ष झालेले नाही आहेत, एक वर्ष झालेलं नाही आहे, म्हणजे 90 दिवसांपेक्षा जास्त मात्र 12 महिन्यांपेक्षा कमी किंवा 12 महिने जर मला त्यावर व्याज किंवा मुद्दल मिळाली नसेल, तर त्याला सबस्टँडर्ड असेट असं म्हणायचं. माझी अशी संपत्ती जी मागच्या 90 दिवसांपासून ते एक वर्ष या कालावधीमध्ये मला त्या कर्जावर किंवा त्या याच्यावर कोणतंही व्याज आलेलं नाही आहे किंवा मुद्दलही मिळालेले नाही आहे, तर त्याला सबस्टँडर्ड असेट असं म्हणायचं. दुसरं आहे डाऊटफुल. मागचं कम्प्लीट एक वर्ष झालं आहे आणि एका वर्षामध्ये मला एक रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे, एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला आहे, आणि एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही मला या कर्जावर, मी दिलेल्या गोष्टीवर मला कोणतंही व्याज मिळालेलं नाही, तेव्हा याला म्हणायचं डाऊटफुल असेट. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी अकार्यकारी राहिलेली संपत्ती म्हणजे काय? डाऊटफुल असेट. म्हणजे काय? डाऊटफुल असेट. गमावलेली संपत्ती, लॉस ऑफ असेट. बँकेने किंवा बँकेच्या बाह्य ऑडिटरने काय असतं, बँका जसं स्वतःचं अकाउंट मेंटेन करतात, सेम त्याच पद्धतीनं बँकांच्या या अकाउंटच्या तपासणीसाठी ऑडिटर्स असतात. हे ऑडिटर्स RBIनं पाठवलेले असू शकतात, हे ऑडिटर्स सरकारनं पाठवलेले असू शकतात, किंवा हे ऑडिटर्स खाजगी इंडिपेंडेंट असू शकतात. तर या बँकेने आणि या बँकेच्या अकाउंटची तपासणी करणाऱ्या ऑडिटर्सनी जेव्हा डिक्लेअर केलेलं असतं की ह्या संपत्तीमधले पैसे तुम्हाला परत मिळूच शकत नाहीत, या संपत्तीमधील पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत, तेव्हा त्याला लॉस ऑफ असेट असं म्हणायचं. नाही लक्षात? तर गमावलेली संपत्ती, बँकेने किंवा बँकेच्या बाह्य लेखापरीक्षकाने घोषित केलेली बुडीत कर्ज, याला आपण लॉस ऑफ असेट असं म्हणतो. आलं लक्षात? पहिला आहे सबस्टँडर्ड, दुसरा आहे डाऊटफुल, तिसरा आहे लॉस ऑफ असेट. परत एकदा सांगतो, पहिला आहे सबस्टँडर्ड, दुसरा आहे डाऊटफुल, तिसरा आहे लॉस ऑफ असेट. मग आता महत्त्वाचा मुद्दा आपण शिकूया, ग्रॉस NPA रेशियो म्हणजे काय. NPA तुम्हाला कळलं, NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग असेट. मग दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग रेशियो म्हणजे काय. तर डेफिनेशन मी सांगतो आणि याच्याबद्दल जे गणित आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजावून सांगतो. पहा, ग्रॉस NPA रेशियो म्हणजे काय.
एकूण अकार्यकारी संपत्ती म्हणजे जी तुमची एकूण नॉन परफॉर्मिंग असेट आहे, टोटल नॉन परफॉर्मिंग असेट यांचं एकूण कर्जाशी काढलेल्या गुणोत्तराला आपण ढोबळ अकार्यकारी संपत्ती गुणोत्तर असं म्हणतो, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग रेशियो असं म्हणतो. सिंपल फॉर्म्युला आहे जी एन पी ए म्हणजे काय, तर ढोबळ अकार्यकारी संपत्ती म्हणजे तुमची टोटल अकार्यकारी संपत्ती, मग त्यामधली काही सबस्टँडर्ड असेल, काही डाऊटफुल असेल, काही लॉस ऑफ असेट असेल, तर या तीनही गटामधली म्हणजे समजा तुम्ही एकूण कर्ज दिलेले आहेत समजा 10,000 रुपये, बरोबर आहे, या 10,000 पैकी समजा 500 रुपये तुमचं सबस्टँडर्ड आहे, मागच्या 90 दिवसांपासून तुम्हाला कर्ज मिळालेलं नाही आहे, त्यानंतर 1,000 रुपये असं आहे, 1,000 रुपये जे डाऊटफुल आहे, मागचं 1 वर्ष झालं आहे आणि या 1,000 रुपयावर तुम्हाला व्याज पण मिळालेलं नाही आहे आणि या 1,000 रुपयावर तुम्हाला मुद्दलसुद्धा मिळालेली नाही आहे. आणि तिसरं आहे समजा लेटस्ट हे 2,500 रुपये, हे 2,500 रुपये तुम्ही स्वतः बँकेने किंवा तुमच्या एक्सटर्नल ऑडिटरने डिक्लेअर केलेलं आहे की ही संपत्ती लॉसमध्ये गेलेली आहे आणि ही संपत्ती आम्हाला परत मिळत नाही आहे. तर तुमच्या 10,000 रुपयांपैकी 1,500, 1,500 आणि 2,500 म्हणजे किती झाले 4,000, तर इथं गणित काय होईल, 4,000/10,000×100, तर 400% ही काय आहे, ही तुमची ग्रॉस एन पी ए रेशियो आहे, काय आहे, 400 हा तुमचा ग्रॉस एन पी ए रेशियो आहे, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात, साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे, हा तुमचा ग्रॉस एन पी ए रेशियो आहे 400. आपण याचं वेगळं गणित पाहणार आहोत. सप्टेंबर 2015 हा फॅक्च्युअल डेटा महत्त्वाचा आहे. मगाशी मी तुम्हाला शिकवलं तसं या प्रकारच्या फॅक्च्युअल डेटाबद्दल प्रश्न विचारला जातो, इथं लक्षात ठेवा. सप्टेंबर 2015 ग्रॉस एन पी ए रेशियो 5.1% झाला होता. सप्टेंबर 2015 ग्रॉस एन पी ए रेशियो 5.1% झाला होता, तर मार्च 2017 ग्रॉस एन पी ए रेशियो वाढून हा किती झाला आहे, 9.6% झालेला आहे, तर नेट एन पी ए रेशियो हा 5.5% झाला होता. राहील लक्षात, हे फक्त आकडे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचं आहे कॅपिटल ॲडिक्वेसी. राईट, कॅपिटल ॲडिक्वेसी याला आपण सी ए आर सुद्धा म्हणतो, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो फॉर्म्युला, किंवा आणखीन एक शब्द आहे सी आर ए आर. लक्षात ठेवा, सी आर ए आर आणि सी ए आर या दोन्ही शब्दांचा अर्थ सेम आहे. सी ए आर म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो, भांडवल पर्याप्तता गुणोत्तर, याला आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण कसं लिहितो, सी आर ए आर म्हणजे काय, कॅपिटल रिस्क वेटेड रेशियो, सी आर ए आर, रिस्क वेटेड असेटचा रेशियो, सी आर ए आर. सिंपल अर्थ आहे, अति नुकसानीमुळे म्हणजे बँकेने दिलेले जे सगळे कर्ज आहेत किंवा बँकेची जी संपत्ती आहे ही जवळपास सगळीकडनं बुडायला सुरू झाली आहे आणि यामुळे बँक काय होते, बँक नुकसानीमध्ये जाते आहे आणि नुकसान साधन आहे, हे नुकसान एका लिमिटच्या पलीकडे चाललं आहे, अति नुकसान होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. तर इथं महत्त्वाचं काय आहे, अति नुकसानीमुळे दिवाळखोर किंवा बँकक्रप्ट होण्याच्या संकटाला बँका कितपत तोंड देऊ शकतात हे मोजण्यासाठी बँकांची भांडवल पर्याप्तता मोजली जाते. म्हणजे जर समजा एखादी बँक लॉसमध्ये चालली आहे, बँकांचं लोकांनी कर्ज बुडवलं आहे, बँकांची संपत्ती लॉसमध्ये चालली आहे, व्याजदर कमी झालेले आहेत आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय मार्केट लॉसमध्ये गेलेलं आहे, बँकांनी दिलेले काही कर्जदार पळून गेलेले आहेत, या सर्व गोष्टींमुळे बँक दिवाळखोरीकडे चालली आहे, बँक नुकसानीमध्ये चालली आहे. तर नुकसानीमध्ये जात असताना बँक हा नुकसान भरून काढण्यासाठी बँकेकडे किती पर्याप्त भांडवल अवेलेबल आहे हे भांडवल मोजणं, यालाच आपण काय म्हणतो, भांडवल पर्याप्तता हा शब्द वापरतो, याला आपण काय म्हणतो, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो हा शब्दसुद्धा वापरतो. म्हणजे काय, अति नुकसानीमुळे दिवाळखोर होण्याच्या संकटाला बँका कितपत तोंड देऊ शकतात हे मोजण्यासाठी बँकांची भांडवल पर्याप्तता, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो मोजला जातो. याचा एक फॉर्म्युला आहे, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियोचा फॉर्म्युला आहे Tier 1 Capital + Tier 2 Capital / रिस्क वेटेड असेट, हा सिम्पल फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला काय करतो, हे दोन्ही एक्झाम्पल इथं समजावून सांगतो ज्यामधनं तुम्हाला गोष्टी कळणं सोपं जाईल. किंवा आणखीन सोपा एक्झाम्पल आहे भांडवल पर्याप्तता, कॅपिटल रिस्क वेटेड असेट रेशियो, म्हणजे काय, भांडवल भागिले जोखीम भारित संपत्ती, ज्या संपत्तीमध्ये जोखीम आहे, ज्या संपत्तीमध्ये रिस्क आहे, गुणिले 1,000, इथं जे उत्तर येईल त्याला आपण कॅपिटल रिस्क वेटेड असेट असं म्हणतो किंवा कॅपिटल रिस्क वेट असेट रेशियो असं म्हणतो. चालेल, आता आपण दोन्ही एक्झाम्पल समजून घेऊया. चला, आपण काय केलं आहे, आपण आता डेफिनेशन पाहितलेले आहेत एन पी एच्या आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियोच्या. आता आपण इथं काय करूया, एन पी ए ॲक्च्युली कसा मोजला जातो
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो कसा मोजला जातो या दोन्ही गोष्टी आपण समजून घ्या. तर इथं आपण काय पाहूया, ग्रॉस एन पी ए रेशो म्हणजे जी एन पी ए, ग्रॉस एन पी ए रेशो. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी जेवढं कर्ज बँकेचं एन पी ए झालेलं आहे, एन पी ए म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग झालेलं आहे, मग ते सबस्टँडर्ड असू शकतं, ते डाऊटफुल असू शकतं, किंवा ते लॉस ऑफ असेटमध्ये सुद्धा जाऊ शकतं, तर बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी जेवढं कर्ज एन पी ए झालेलं आहे, नॉन परफॉर्मिंग या गटामध्ये गेलेलं आहे, याचा रेशियो म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेटचा रेशियो असं म्हणलं जातं. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा आहे. पहा काय असतं, मी बँक आहे समजा, तर मी बँक असताना मी जर समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या संस्थेला कर्ज देत आहे, त्यावेळेस त्या कर्जामध्ये किती रिस्क आहे हे मी तपासतो. का तपासतो, कारण त्या ठिकाणी रिस्क वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल, बँकेने काही नॉर्म, काही नियम ठरवून दिलेले आहेत. समजा मी एखाद्या मित्राला कर्ज दिलं आणि त्या मित्राकडनं मी कर्ज घेतलं, कर्ज देताना त्याच्याकडनं कोणती गोष्ट तारण घेतली नाही, कोणती गोष्ट मॉर्टगेज घेतली नाही, कोणतीही सिक्युरिटी घेतली नाही, कोणतेही कोलॅटरल घेतलं नाही, म्हणजे कोणतीही सिक्युरिटी न घेता जर मी माझ्या मित्राला कर्ज दिलं असेल, तर त्या कर्जामध्ये आर बी आयनुसार 100% रिस्क आहे. बरोबर आहे, 100% रिस्क आहे. उद्या जर तो माझा मित्र कर्ज परतफेड न करता पळून गेला, तर मी त्याला काहीच करू शकत नाही. इवन मी त्याला लिगलीसुद्धा पकडू शकत नाही. का, तर मी कोणत्या कागदावर लिहूनसुद्धा घेतलं नाही. म्हणजे जेव्हा एखादी बँक किंवा एखादी वित्तीय संस्था समोरच्या व्यक्तीला किंवा संस्थेला कर्ज देताना कोणतंही तारण न घेता, कोणतंही मॉर्टगेज न घेता कर्ज देत असेल, तर त्यामध्ये 100% रिस्क असते, 100% रिस्क असते. बरोबर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, दुसरा आहे की समजा मी एखाद्या व्यक्तीला कर्ज दिलं आहे आणि ते कर्ज घेताना मी त्याच्याकडनं काहीतरी तारण घेतलं आहे, त्याची गाडी मॉर्टगेज म्हणून लिहून घेतली आहे, त्याची जमीन मॉर्टगेज म्हणून लिहून घेतलेली आहे, किंवा इतर कोणती गोष्ट मी मॉर्टगेज किंवा तारण म्हणून लिहून घेतलेलं आहे, तर मग अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस जर मी मॉर्टगेज घेऊन त्याला कर्ज दिलं असेल, तर यामध्ये आर बी आयच्या नियमानुसार, हे नियम व्हॅरी होतात, यामध्ये आर बी आयच्या नियमानुसार काय असतं, 50% रिस्क असते, 50%. तर यानुसार आपण काउंट करूया की रिस्क वेटेड असेट काय, म्हणजे कोणत्या संपत्तीला आपण किती टक्के रिस्क अटॅच करतो, याला आपण रिस्क वेटेड असेट असं म्हणतो. म्हणजे जोखीम भारित संपत्ती. आपण पाहूया तो शब्द काय तर. चला आपण अगोदर काय करूया, ग्रॉस एन पी ए रेशियो काउंट करूया. इथं महत्त्वाची गोष्ट, ग्रॉस एन पी ए रेशियोचा फॉर्म्युला काय आहे, एकूण ग्रॉस एन पी एचे एकूण दिलेल्या कर्जासोबत काढलेल्या गुणोत्तराला जी एन पी ए रेशियो असं म्हणतात. जी तुमचे एन पी ए आहे, ज्या तुमच्या नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत, या नॉन परफॉर्मिंग असेटपैकी काही संपत्ती सबस्टँडर्ड असू शकते, काही संपत्ती डाऊटफुल असू शकते, काही संपत्ती लॉस ऑफ असेट असू शकते, या सगळ्या प्रकारच्या संपत्तीच्या एकत्रीकरणाला आपण काय म्हणतो, ग्रॉस एन पी ए, एकूण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो. सर्व नॉन परफॉर्मिंग असेटच्या एकत्रीकरणाला आपण एकूण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो. मग या एकूण नॉन परफॉर्मिंग असेटचं एकूण संपत्तीसोबत काढलेलं जे वर्गीकरण आहे, जो रेशियो आहे, याला आपण ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट रेशियो असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ढोबळ अकार्यकारी संपत्ती, म्हणजे तुमची टोटल ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट डिवायडेड बाय तुमचे एकूण कर्ज, दिलेले एकूण कर्ज, याचा जो फॉर्म्युला आहे, याला आपण काय म्हणतो, ग्रॉस एन पी ए रेशियो असं म्हणतो. आपण पुढं पाहूया. पहा, समजा एक ए बी सी नावाची एक बँक आहे, यामध्ये 3 कर्जदार आहेत. कोणकोण आहे? एक आहे रमेश, दुसरा आहे सुरेश, तिसरा आहे गणेश. समजा रमेशला या बँकेने 10,000 रुपयांचं कर्ज दिलं आहे, सुरेशला 20,000 रुपयांचं कर्ज दिलं आहे आणि गणेशला 30,000 रुपयांचं कर्ज दिलं आहे. याचा अर्थ ए बी सी बँकेने या एकूण किती कर्ज दिलेत, आपण आयडियल कंडिशन इमॅजिन करतो आहे, ज्यामध्ये ए बी सी नावाची बँक आहे आणि 3 कर्जदार आहे. मग यामध्ये रमेशला 10,000, सुरेशला 20,000 आणि गणेशला 30,000 असं कर्ज मिळालेलं आहे. याचा अर्थ बँकेने टोटल किती कर्ज दिलेलं आहे, 60,000. सो बँकेचं एकूण कर्ज किती झालं, 60,000. आता या 60,000 रमेशनं काय केलं आहे, हफ्त्याची परतफेड केलेली नाही आहे. मागचे 90 दिवस झाले, रमेशनं हफ्त्याची परतफेड केलेली नाही आहे. त्यानं त्याचं कर्ज बुडवलं आहे, व्याजसुद्धा दिलेलं नाही आहे आणि त्यानं मुद्दलसुद्धा दिलेलं नाही आहे. सुरेशनं मात्र रेग्युलरली मुद्दलसुद्धा दिलेला आहे, म्हणजे त्याचा हप्ता आणि व्याजसुद्धा दिलेला आहे. आणि गणेशनंसुद्धा काय केलं आहे, त्याचा हप्ता रेग्युलरली पे केलेला आहे. मग मला सांगा, या ठिकाणी जर समजा बँकेला सुरेशला दिलेल्या कर्जावर हप्ता परत येत असेल, तर हे एन पी ए झालं का? नाही, हे एन पी ए नाही, रेग्युलर संपत्ती झाली. का? कारण ही संपत्ती बँकेला पैसे कमवून देते आहे. सो ही काय झाली, रेग्युलर संपत्ती झाली.
गणेशला जे 30,000 रुपये इथं आलेत या ठिकाणी मला सांगा हप्ता गणेश परत करतोय, सो ही एन पी ए झाली का? ही सुद्धा एन पी ए नाही, कारण या ठिकाणी बँकेला त्यांच्या संपत्तीवर व्याज मिळतंय, मुद्दल मिळते. मात्र रमेशला जे 10,000 कर्ज मिळालेलं आहे या कर्जामध्ये हा जो 1,000 रुपये हप्ता आहे हा हप्ता रमेशला मिळत नाहीये, म्हणजे ही संपत्ती काय झाली? ही संपत्ती एन पी ए झाली. काय झाली? ही संपत्ती एन पी ए झाली. आलं लक्षात? मग एकूण कर्ज 60,000 आहे आणि नॉन परफॉर्मिंग असेट किती झाली? 10,000 रुपये झाली. तुम्हाला वाटत असेल की सर हा 1,000 रुपये नॉन परफॉर्मिंग का? तर 1,000 रुपये कमाई आहे, 1,000 रुपये संपत्ती नाही आहे, 1,000 रुपये त्या संपत्तीवर मिळणारी कमाई आहे. इथं संपत्ती आहे 10,000 रुपये. आला फरक लक्षात? इथं संपत्ती 10,000 रुपये आहे आणि या संपत्तीवर कमाई किती होणार आहे? 1,000 रुपये. तर जी बँक तिच्या संपत्तीवर कमाई करत नाही आहे तर या संपत्तीला आपण काय म्हणतो? नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो. या दोन्ही ठिकाणी बँकेची कमाई होत आहे यामुळं या दोन्ही एन पी ए नाही आहेत. मग फॉर्म्युल्यानुसार ढोबळ अकार्यकारी संपत्ती कशी मोजली जाते? ढोबळ अकार्यकारी संपत्ती किती झाली? 10,000 रुपये. मग ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट रेशोचा फॉर्म्युला काय आहे? 10,000 म्हणजे तुमची एकूण ढोबळ अकार्यकारी संपत्ती भागिले एकूण दिलेलं कर्ज किती आहे? 60,000. 10,000 भागिले 60,000 × 100, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 6 1 6 6 1 6 उरले 4 6 6 36, परत उरले 4 6 6 36, 16.67 किंवा 16.70 ही त्या बँकेची काय झाली? ढोबळ अकार्यकारी संपत्ती किंवा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट झाली. ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट. किंवा चला आणखीन मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो की एखाद्या बँकेची ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय. एक आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूया. सेम समजा रमेश, सुरेश, गणेश आणि आणखीन कोण, समजा प्रियंका, ही 4 नाव आहेत. रमेश, सुरेश, गणेश आणि प्रियंका. समजा रमेशला बँकेने 40,000 कर्ज दिलंय, बरोबर आहे? सुरेशला बँकेने 30,000 कर्ज दिलंय, गणेशला 10,000 कर्ज दिलेला आहे, बरोबर आहे? आणि प्रियंकाला समजा 50,000 कर्ज दिलेला आहे, बरोबर आहे? 50,000. आता मला सांगा हे बँकेने या 4 लोकांना दिलेले कर्ज आहे, बरोबर आहे? मग मला सांगा बँकेने एकूण कर्ज किती दिलेत? 50 आणि 10 60 आणि 30 90 आणि 40 31, म्हणजे किती झालं? जवळपास 1,30,000 हे बँकेने दिलेले एकूण कर्ज झाले. 1,30,000 काय झाले? हे बँकेने दिलेले एकूण कर्ज झाले, एकूण कर्ज. मग या ठिकाणी समजा रमेशला जे 40,000 कर्ज दिलंय तर मागचे 90 दिवस झालं, मागचे 90 दिवस झालं रमेशनं याचा हप्ता परतफेड केलेला नाही. हप्ता किती दिवसांपासनं? मागच्या 90 दिवसांपासनं. मागच्या 90 दिवसांपासनं रमेशनं हप्ता परतफेड केलेला नाही आहे. आणि सुरेशनं काय झालंय? सुरेश रेग्युलरली हप्ता पे करतोय, सुरेश रेग्युलरली हप्ता पे करतोय. आणि गणेशचं काय झालंय? गणेशनं मागचं ऑलमोस्ट 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला आहे आणि बँकेने घोषित केले की लॉस ऑफ असेट आहे. इथं काय झालं आहे? हे पैसे परतच येणार नाही आहेत, लॉस ऑफ असेट असं म्हणलं जात आहे, लॉस ऑफ असेट. आणि प्रियंकासुद्धा काय करते आहे? रेग्युलरली वेळेवर हप्ते पे करते आहे. मग मला सांगा या ठिकाणी रमेशला दिलेलं कर्ज हे कोणत्या प्रकारचं एन पी ए झालं? सबस्टँडर्ड एन पी ए झालं. रमेशला दिलेलं कर्ज सबस्टँडर्ड एन पी ए झालं का? कारण या ठिकाणी रमेशने मागच्या 90 दिवसांपासनं हप्त्याची परतफेड केलेली नाही आहे. त्यानंतर गणेश हे जे 10,000 रुपये त्याला कर्ज दिले या 10,000 रुपये त्यांना लॉस ऑफ असेट झाला आहे, सो हे दुसऱ्या प्रकारचं एन पी ए झालं. सो इथं बँकेचं टोटल ग्रॉस एन पी ए किती झालं? 40,000 + 10,000 किती झालं? 50,000. सो ग्रॉस एन पी ए झालं 50,000 भागिले या बँकेने एकूण कर्ज किती दिलेलं आहे? 1,30,000 भागिले 1,30,000 गुणिले 100. हे 2 0, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39 किती उरले? 11, बरोबर आहे? 13 × 13, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39, 13 × 52 = 13 × 5 = 65, 13 × 6 = 78, 13 × 7 = 91, 13 × 7 = 91, बरोबर आहे? 13 × 7 = 12 म्हणजे 37 point something. सो 37% काय झालं? बँकेचा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट रेशियो झाला. आलं लक्षात?
ग्रास शब्दाचा अर्थ कळला, सगळ्या टाइपचे जे एनपीए आहेत या सगळ्या टाइपचे एनपीएचं टोटल म्हणजे ग्रास एनपीए, सगळ्या टाइपचे एनपीएचं टोटल म्हणजे काय, ग्रास एनपीए। आला फॉर्म्युला, ढोबळ ढोबळ अकार्यकारी संपत्ती या पद्धतीने काउंट केली जाते। नेट एनपीए रेशियो जाण्याची गरज नाही, थोडं किचकट आहे। हां, भांडवल पर्याप्तता कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो, मगाशी मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलं त्या पद्धतीनं, एखादी बँक दिवाळखोरीला सामोरं जाण्यासाठी त्या बँकेकडे नेमकं जेवढं कॅपिटल आहे हे कॅपिटल कितपत प्रमाणात सफिशियंट आहे हे मोजणं म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो। दिवाळखोरीला तोंड देण्यासाठी, दिवाळखोरीला सामोरं जाण्यासाठी बँकेकडे पर्याप्त प्रमाणामध्ये भांडवल आहे की नाही हे मोजणं, याला आपण कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो किंवा भांडवल पर्याप्तता गुणोत्तर असं म्हणतो। पहा, भांडवल पर्याप्तता मोजण्यासाठी म्हणजेच कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो मोजण्यासाठी कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो हा फॉर्म्युला वापरला जातो, यालाच आपण कॅपिटल ॲडिक्वेसी रेशियो किंवा CRAR कॅपिटल रिस्क वेटेड असेट रेशियो, रिस्क वेटेड असेट रेशियो, रिस्क वेटेड असेट। मी हा शब्द समजावून सांगतो, रिस्क वेटेड असेट याला आपण मराठीत काय म्हणतो, याला आपण मराठीमध्ये म्हणतो जोखीम भारित संपत्ती, याला आपण मराठीत काय म्हणतो, याला आपण म्हणतो जोखीम भारित संपत्ती। म्हणजे एखाद्या संपत्तीला किती रिस्क अटॅच्ड आहे, आलं लक्षात, जोखीम भारित संपत्ती म्हणजे काय, एखाद्या संपत्तीला किती रिस्क अटॅच्ड आहे हे आपण इथं काउंट करतो, रिस्क वेटेड असेट किंवा जोखीम भारित संपत्ती, एखाद्या संपत्तीला किती रिस्क अटॅच्ड आहे। फॉर एक्झाम्पल चला आपण चार लोक काउंट करूया, ही ABC नावाची बँक आहे, ABC बँकेने रमेशला, त्यानंतर सुरेशला, त्यानंतर गणेशला, त्यानंतर सरकारला, सरकार म्हणजे काय, आपलं गव्हर्नमेंट, या चार लोकांना कर्ज दिलंय, चार लोकांना कर्ज दिलं आहे। रमेशला समजा 20,000 कर्ज दिलेलं आहे, सुरेशला 40,000 कर्ज दिलेलं आहे, मी शॉर्टमध्ये लिहितो हा, जागा पुरत नाही। रमेशला समजा 20,000 कर्ज आहे, सुरेशला 40,000 कर्ज आहे, रमेशला 50,000 कर्ज दिलेलं आहे आणि सरकारला 1,00,000 कर्ज दिलेलं आहे, बरोबर आहे, आलं लक्षात। पहा, ABC नावाची ही बँक आहे, या बँकेने या चार व्यक्तींना कर्ज दिलेलं आहे, रमेशला 20,000, सुरेशला 40,000, गणेशला 50,000 आणि सरकारला 1,00,000 एवढं कर्ज दिलेलं आहे। आता इथं महत्त्वाची गोष्ट, रमेशला कर्ज देताना, इथं रमेशला कर्ज देताना कोणतंही तारण घेतलेलं नाही, रमेशला कर्ज देताना कोणतंही तारण घेतलेलं नाही, सुरेशला कर्ज देताना त्याची जमीन ॲज अ तारण म्हणून घेतलेली आहे, जमीन तारण म्हणून घेतलेली आहे, गणेशला कर्ज देताना त्याचं घर हे तारण म्हणून लिहून घेतलेलं आहे, मॉर्टगेज म्हणून लिहून घेतलेलं आहे, रमेशला कर्ज देताना कोणतंही तारण नाही, सुरेशला कर्ज देताना त्याचं जमीन तारण आहे, गणेशला कर्ज देताना घर तारण आहे आणि सरकारला कर्ज देताना सरकारचा बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड हा तारण म्हणून घेतलेला आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड। मी तुम्हाला मागे एकदा शिकवताना सांगितलं होतं, सरकारी बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित साधन आहे, सरकारी बॉन्ड किंवा गव्हर्नमेंट बॉन्डवर कोणत्याही प्रकारचं रिस्क नसते, झिरो रिस्क असते, म्हणून याला आपण गिल्ट एज्ड मार्केट हे शिकवलेलं आहे, फिस्कल पॉलिसी टॉपिक शिकवताना हा शब्द शिकवलेला आहे, सरकारी बॉन्डच्या, सरकारी रोख्यांच्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या मार्केटला आपण गिल्ट एज्ड मार्केट असं म्हणतो आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचं जे मार्केट असतं हे सर्वात सेफ मार्केट असतं हे लक्षात ठेवा, हे काय असतं, सर्वात सेफ मार्केट असतं हे लक्षात ठेवा। तर पहा, आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जर समजा एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना त्या बँकेने काहीच तारण घेतलं नसेल तर त्यामध्ये किती टक्के रिस्क असते, 100% रिस्क असते। परत एकदा लक्षात घ्या, जर बँकेने एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कर्ज देत असताना जर काहीही तारण घेतलं नसेल, तर काहीही मॉर्टगेज ठेवून घेतलं नसेल, तर त्यामध्ये 100% कर्ज असतं। म्हणजे मला सांगा, या ठिकाणी आपण जोखीम भारित संपत्ती या ठिकाणी किती झाली, या ठिकाणी 100% रिस्क आहे की नाही, मग जोखीम भारित संपत्ती किती झाली, इथं झाली 20,000,
जमीन तारण म्हणून ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी तारण ठेवून घेतलेलं असतं त्या ठिकाणी 50% रिस्क असते, ज्या ठिकाणी तारण ठेवून घेतलेलं असतं त्या ठिकाणी 50% रिस्क असते। म्हणजे या ठिकाणी कर्ज 40,000 दिलेलं आहे पण तारण जमीन म्हणून घेतलेली आहे, मग या ठिकाणी रिस्क किती आहे? 50% रिस्क आहे, म्हणजे कितीचे रिस्क आहे? 20,000 रुपयांचे रिस्क आहे। इथं कितीची रिस्क आहे? 20,000 रुपयांची रिस्क आहे। गणेशनं घर ठेवलंय, इथं पण 50% रिस्क आहे, म्हणजे 40,000 रुपयांच्या संपत्तीपैकी 50% पैसे बुडू शकतात। सो इथं रिस्क असेल किती आहे? 25,000, बरोबर आहे। आणि सगळ्यात शेवटी सरकारला 1 लाखाचं कर्ज दिलंय, बरोबर आहे, पण सरकार कधीही पळून जात नाही। सरकारला दिलेलं कर्ज सर्वात सेफ असतं, ज्यामध्ये 0% रिस्क असते, त्यामुळे या ठिकाणी 1 लाखामध्ये रिस्की असेट किती आहे? 0। मी मला सांगा, या ठिकाणी या बँकेने दिलेल्या कर्जापैकी बँक जे बाहेर कर्ज देते याला आपण बँकेची संपत्ती म्हणतो, मग या बँकेने दिलेल्या कर्जापैकी किती कर्ज रिस्की आहे? तर बँकेने टोटल कर्ज किती दिलंय? 1,50,000 + 50,000 + 40,000 + 90,000 + 20,000, बँकेने टोटल 2,10,000 रुपये एवढं कर्ज दिलेलं आहे। आणि 2,10,000 पैकी 20, 40, 25, 65 म्हणजे किती? 65,000 रुपये फक्त रिस्क असा आहे। किती आहे? फक्त 65,000 रुपये रिस्की आहे। याला आपण, या टोटलला आपण काय म्हणतो? रिस्क वेटेड असेट म्हणतो, किंवा जोखीम भारित संपत्ती। ज्या संपत्तीमध्ये रिस्क आहे, कशाची रिस्क आहे? ती संपत्ती बुडण्याची, ती संपत्ती लॉसमध्ये जाण्याची, त्या संपत्तीनं काहीही पैसे कमवू न देण्याची रिस्क आहे, त्या सर्व संपत्तीला आपण रिस्क वेटेड असेट असं म्हणतो, किंवा जोखीम भारित संपत्ती असं म्हणतो। मुद्दा व्यवस्थित वाचा, नाही कळलं तर 2 किंवा 3 पहा। मी आपल्या बँकिंगचे जेवढे कन्सेप्ट आहेत हे सर्वच्या सर्व कन्सेप्ट या पद्धतीनं समजावून सांगितलेले आहेत, आपल्या बॅचच्या लेक्चरला तुम्हाला सहज ते लक्षात येतील। 2 किंवा 3 वेळेस हा लेक्चर नक्की पहा। चला आता आपण पुढे जाऊया। तर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो आपण समजून घ्या। पहा, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय? बँकेचं भांडवल, मगाशी आपण पाहितलं कोणत्या प्रकारचं भांडवल, Tier 1 कॅपिटल आणि Tier 2 कॅपिटल। मी दोन्ही टाईप शिकवणार आहे, Tier 1 म्हणजे काय, Tier 2 म्हणजे काय, दोन्ही टाईप मी शिकवणार आहे। तर इथं काय आहे? बँकेचं भांडवल आणि जोखीम भारित संपत्ती, रिस्क वेटेड असेट। आता जोखीम भारित संपत्तीचा अर्थ कळला? बँकेने दिलेल्या कर्जापैकी अशी संपत्ती जी बुडण्याचा चान्स आहे, जी लॉसमध्ये जाऊ शकते, म्हणजे हे 65,000, याला आपण काय म्हणतो? जोखीम भारी संपत्ती असं म्हणतो। आणि जी संपत्ती बुडू शकत नाही त्याला आपण नॉन रिस्क असेट असं म्हणतो। मग इथं सरळ सरळ फॉर्म्युला आहे, बँकेचं भांडवल Tier 1 कॅपिटल + Tier 2 कॅपिटल / बँकेची जोखीम भारी संपत्ती, याला आपण काय म्हणतो? कॅपिटल रिस्क वेटेड असेट रेशो असं म्हणतो। याला आपण काय म्हणतो? कॅपिटल रिस्क वेटेड असेट रेशो, किंवा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असंही म्हणतो। आपण याचं गणित पाहूया कसं आहे। तर चला समजा एखादी बँक आहे ABC बँक, आणि ABC बँकेचं भांडवल Tier 1 कॅपिटल, हे शिल्लक शब्द काढून टाका, शिल्लक शब्द चुकीचा आहे। समजा या ABC बँकेचं Tier 1 आणि Tier 2 कॅपिटल दोन्ही म्हणून या ABC बँकेचं एकूण कॅपिटल आहे 3,000 रुपये। बँकेचं एकूण भांडवल आहे 3,000 आणि बँकेने समजा एकूण कर्ज दिलेले आहे 60,000। हे कसे दिले तर आपण ते क्रेडिट क्रिएशन नंतर आपण पाहूया। फक्त इथं काय लक्षात ठेवा, बँकेचं Tier 1 आणि Tier 2 या दोन्ही कॅपिटलचं टोटल करून बँकेकडे असणारं भांडवल आहे 3,000 आणि बँकेने कर्ज दिलेले आहेत 60,000। आपण ते कर्ज पाहूया। पहा, बँकेने रमेशला कर्ज दिलंय 10,000 रुपये, तारण ठेवलेलं आहे। बँकेने रमेशला किती कर्ज दिलंय? 10,000 रुपये। आणि या ठिकाणी बँकेने तारण ठेवलेलं आहे। मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या ठिकाणी तारण किंवा मॉर्गेज ठेवून घेतलं जातं त्यामध्ये 50% रिस्क असते, त्यामुळे या ठिकाणी रिस्क किती आहे? 50% असं होईना, 5,000 रुपये कॅपिटल रिस्की आहे, 5,000 रुपये कॅपिटल सेफ आहे। सुरेशला 20,000 रुपये कर्ज दिलंय, हे 20,000 कर्ज देताना बँकेने सुरेशकडनं काहीही तारण, काहीही मॉर्गेज घेतलेलं नाही, आणि तारण न घेतल्यामुळे रिस्क किती आहे? 100%। किती रिस्क आहे? 100%। सो 20,000 रुपये बुडू शकतात, सुरेश पळून जाऊ शकतो। सुरेशला मोदी आडनाव किंवा आणखीन मल्ल्या आडनाव लावलं की सुरेश पळून जाऊ शकतो। गणेशनं 30,000 कर्ज घेतलेलं आहे, मात्र तारण ठेवलेलं आहे। जर तारण ठेवलेलं असलं की 50% कर्ज रिस्की होतं, यामुळं 30,000 × 50% म्हणजे 15,000 रिस्की आहे। तर या सोयीनं पाहायला गेलं तर दिलेल्या एकूण कर्जापैकी किती रिस्क वेटेड असेट आहे, किती असेट बुडू शकते? 40,000। मग आता आपण आपला फॉर्म्युला पाहू। मगाशी मी काय सांगितलं, बँकेकडे किती भांडवल आहे? 3,000 बँकेचं भांडवल आहे।
टीयर वन कैपिटल टीयर टू कैपिटल दोन्हीं मिक्स के लिए किती कैपिटल आहे 3,000 रुपये आहे आणि बँकेची जोखीम भारी संपत्ति किती आहे 40,000। मग कैपिटल एडिक्वेसी रेशियो कसा काढला जातो, बँकेचं भांडवल भागिले रिस्क वेटेड असेट 3,000 भागिले 40,000 × 100 हे 20 कटले, हे 20 कटले, हे 20, हे 20 कटले, 4.5 × 7 = 30। सो याचा अर्थ काय झाला, बँकेचा कॅपिटल एडिक्वेसी रेशियो किती आहे 7.5%। बँकेचा कॅपिटल एडिक्वेसी रेशियो किती आहे 7.5% आहे जो कमी आहे। बेसेलच्या नॉर्म्सनुसार, नवीन नॉर्म्सनुसार बँकांचा कॅपिटल एडिक्वेसी रेशियो हा मिनिमम 9.5% असायला हवा। आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसेल 3 निकषानुसार बँकांचा कॅपिटल एडिक्वेसी रेशियो हा 9% असणं अपेक्षित आहे, 9%। आता मगाशी जे मी भांडवल शब्द वापरला, बरोबर, हा जो इथं हा जो भांडवल शब्द वापरला फॉर्म्युल्यामध्ये कुठे गेलं, हा तर हा भांडवल शब्द दोन भांडवलांचा मिक्स आहे, एक आहे टीयर वन कॅपिटल, दुसरा आहे टीयर टू कॅपिटल। हा जो भांडवल आहे हा दोन शब्दांचा मिक्स आहे, एक आहे टीयर वन कॅपिटल, दुसरा आहे टीयर टू कॅपिटल। म्हणजे काय पहा, आता आपण टीयर वन कॅपिटल आणि टीयर टू कॅपिटल समजून घ्या। महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला नाहीये। टीयर वन कॅपिटलमध्ये काय येतं, टीयर टू कॅपिटलमध्ये काय येतं, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला नाहीये। फक्त माहीत असावं म्हणून एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय। पहा, टीयर वन कॅपिटल यात काय काय येतं, टीयर वन कॅपिटलमध्ये काय येतं, सगळ्यात पहिलं तर सामायिक भांडवली समभाग, म्हणजे काय, कॉमन इक्विटी कॅपिटल, कॉमन इक्विटी कॅपिटल। दुसरं येतं डिस्क्लोज्ड रिझर्व। मी अगोदर काय करतो, डिस्क्लोज्ड रिझर्व म्हणजे काय सांगतो। पहा, बँकांकडे काय असतं, दोन तीन प्रकारचे रिझर्व्स असतात। एक असतं बँक रिझर्व, म्हणजे हा शब्द आहे। दुसरा आहे डिस्क्लोज्ड रिझर्व, तिसरा आहे अनडिस्क्लोज्ड रिझर्व। लक्षात ठेवा, हे वाचायची गरज नाही, याच्यावर प्रश्न विचारला जात नाही, फक्त माहिती असावी म्हणून सांगतो। पहिला आहे डिस्क्लोज रिझर्व, दुसरा आहे अनडिस्क्लोज रिझर्व आणि तिसरा आहे बँक रिझर्व। बँक रिझर्व म्हणजे काय, एकदम सोपा कन्सेप्ट आहे। प्रत्येक बँकेने तिच्याकडच्या हातामध्ये असं भांडवल जे बँक सहज वाटप करू शकते, याला आपण बँक रिझर्व असं म्हणतो। बँकेच्या हातामध्ये असणारं भांडवल जे बँक कधीही कुणीही डिमांड करण्यासाठी आलं की त्या व्यक्तीला पैसे वाटप करून त्याचं पेमेंट करू शकते, याला आपण बँक रिझर्व असं म्हणतो। थोडक्यात आपल्या बोलीभाषेत काय म्हणायचं, खेळतं भांडवल, आवक जावकवालं भांडवल असतं ना। आपल्या घरी समजा काय असतात, काही पैसे कॅशमध्ये असतात, अचानक कुणी आलं भाजीचे पैसे दिले, कुणी आलं रेंटचे पैसे दिले, कुणी आलं दुधाचे पैसे दिले, हे पैसे जे कंटिन्युअस ये जा करत असतात ना, याला आपण बँक रिझर्व असं म्हणतो। द रिझर्व ऑर द कॅपिटल इन दी हँड्स ऑफ बँक विच कॅन बी डिस्ट्रीब्युटेड, विच कॅन बी डिस्पर्स व्हेरी इझिली इज अ बँक रिझर्व। बँकेच्या हातामध्ये असणारं खेळतं भांडवल जे बँक खूप सहजासहजी वाटू शकते, याला आपण बँक रिझर्व असं म्हणतो। दुसरं आहे डिस्क्लोज्ड रिझर्व, घोषित साठा, बँकेचा असा साठा जो बँकेच्या बॅलन्स शीटवर सर्वांना दिसण्यासाठी उपलब्ध असतो, जो बँकेच्या मालमत्तेचा भाग असतो, याला आपण डिस्क्लोज्ड रिझर्व असं म्हणतो। परत एकदा ऐका, बँकेच्या रिझर्वपैकी असा साठा जो बँकेच्या बॅलन्स अकाउंट शीटमध्ये अवेलेबल असतो, जो पब्लिक डोमेनमध्ये लोकांना हवं तेव्हा पाहू शकतो, याला आपण डिस्क्लोज्ड रिझर्व असं म्हणतो, डिस्क्लोज्ड रिझर्व। दुसरं आहे अनडिस्क्लोज्ड रिझर्व, अघोषित साठा, बँकेचा असा साठा जो सहजासहजी सर्वांना अवेलेबल नसतो, जो बँकांच्या बॅलन्स शीटवर अवेलेबल नसतो, जो मात्र बँकेचा साठा असतो, जो हिडन असतो, हिडन म्हणजे RBI पासून नाही, सर्वसामान्यांपासून हिडन असतो, जो तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही, याला आपण अनडिस्क्लोज्ड रिझर्व असं म्हणतो। बँक रिझर्व, डिस्क्लोज्ड रिझर्व आणि तिसरा आहे अनडिस्क्लोज्ड रिझर्व। मग टीयर वनमध्ये काय येतं, टीयर वनमध्ये येतं कॉमन इक्विटी कॅपिटल। पहा काय असतं, कोणतीही वित्तीय संस्था जेव्हा शेअर्स इश्यू करते, मी तुम्हाला हे मागं शिकवलं आहे, आता परत एकदा सांगतो, कोणतीही वित्तीय संस्था जेव्हा शेअर्स इश्यू करते, त्यावेळेस ते दोन प्रकारचे शेअर्स इश्यू करते। तुम्ही जर ज्ञानदीपचं आपलं करंट इव्हेंटचं लेक्चर पाहिजे असेल तर त्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने शिप बिल्डिंगमध्ये
जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक यावी यासाठी राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल हा कन्सेप्ट बंद केलेला आहे. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे ते एकदा लेक्चर पाहून घ्या. इक्विटी किंवा स्टॉक म्हणजे थोडक्यात काय शेअर्स हे दोन प्रकारचे असतात. एक असतात कॉमन स्टॉक, दुसरं असतं प्रिफर्ड स्टॉक. एक असतं कॉमन स्टॉक, दुसरं असतं प्रिफर्ड स्टॉक. म्हणजे काय? हा, एखाद्या कंपनीने मार्केटमध्ये शेअर्स विकण्यासाठी काढल्यानंतर ही कंपनी जेव्हा हे शेअर्स सुरुवातीला काही महत्त्वाच्या बँका, काही वित्तीय संस्था व काही इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांना विकते त्याला प्रिफर्ड स्टॉक असं म्हणलं जातं. जे शेअर्स एखाद्या कंपनीकडनं किंवा बँकेकडनं काही बँका, वित्तीय संस्था किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांना, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सलाच विकले जातात त्याला आपण प्रिफर्ड स्टॉक असं म्हणतो. मग यांचे शेअर्स घेऊन झाल्यानंतर जे शेअर्स उरतात, जे कॉमन पब्लिकसाठी ओपन असतात, जो कमीत कमी एक शेअर विकत घेऊ शकतो त्याला कॉमन स्टॉक असं म्हणायचं. मग हे कॉमन स्टॉक विकल्यानंतर, सर्वसामान्यांना कॉमन स्टॉक विकल्यानंतर जे पैसे उभे राहतात याला आपण कॉमन इक्विटी कॅपिटल असं म्हणतो. याला आपण कॉमन इक्विटी कॅपिटल असं म्हणतो. कॉमन स्टॉक किंवा कॉमन इक्विटी कॅपिटल असं म्हणतो. याला आपण कॉमन स्टॉक किंवा कॉमन इक्विटी कॅपिटल या नावाने ओळखतो. आलं लक्षात? याला आपण कॉमन स्टॉक किंवा कॉमन इक्विटी कॅपिटल या नावाने ओळखतो. हा दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता पहा, टियर वन कॅपिटलमध्ये काय येतं? कॉमन इक्विटी कॅपिटल. म्हणजे काय? कॉमन स्टॉक विकल्यानंतर जे पैसे, जे भांडवल उभं राहिलेलं आहे त्याला आपण कॉमन इक्विटी कॅपिटल किंवा कॉमन इक्विटी स्टॉक असं म्हणतो. प्लस घोषित भांडवल साठा म्हणजे काय? डिस्क्लोज्ड रिझर्व. बँकेचे रिझर्व किंवा बँकेची अशी संपत्ती जी बँकेने स्वतःच्या बॅलन्स शीटवर घोषित केलेली आहे, डिक्लेअर केलेली आहे, याला आपण डिस्क्लोज्ड रिझर्व असं म्हणतो. लक्षात ठेवा, टियर वन कॅपिटललाच बँकेचं प्रायमरी कॅपिटल किंवा प्राथमिक भांडवल म्हणलं जातं किंवा गाभा भांडवल, कोर कॅपिटलसुद्धा म्हणलं जातं. हा शेवटचा शब्द महत्त्वाचा आहे. टियर वन कॅपिटलला बँकेचं प्राथमिक भांडवल किंवा गाभा भांडवल म्हणलं जातं. थोडक्यात बँकेचं मेन भांडवल कोणतं आहे असं जर विचारलं गेलं तर बँकांचं टियर वन कॅपिटल हे बँकांचं मेन भांडवल आहे, गाभा भांडवल आहे किंवा कोर कॅपिटल आहे असं म्हणलं जातं. क्लिअर? इथं मी लिहिलेलं आहे कॉमन इक्विटी कॅपिटल म्हणजे कॉमन इक्विटी शेअर होल्डर्सचे फंड. कॉमन स्टॉक ज्या लोकांनी विकत घेतलेत त्यांनी जे फंड उभे केले त्याला आपण कॉमन इक्विटी किंवा कॉमन शेअर होल्डरचे फंड असं म्हणतो. इक्विटी शेअर होल्डर म्हणजे कंपनी किंवा व्यक्ती ज्याने कमीत कमी एक शेअर विकत घेतलेला आहे. इक्विटी शेअर होल्डर म्हणजे काय? कंपनी किंवा व्यक्ती ज्याने कमीत कमी एक शेअर विकत घेतलेला आहे. म्हणून कॉमन शेअर होल्डरनी विकत घेतलेल्या शेअर्सच्या गुंतवणुकीला, एकूण भांडवलाला आपण काय म्हणतो? कॉमन इक्विटी कॅपिटल असं म्हणतो. हे शिकवलं कॉमन स्टॉक आणि प्रिफर्ड स्टॉक. बँकेने किंवा कंपनीने शेअर्स इश्यू केल्यानंतर सर्वप्रथम बँक किंवा कंपनी ज्या संस्थेला, ज्या बँकेला किंवा ज्या वित्तीय संस्थेला जास्तीत जास्त शेअर्स विकते किंवा संस्थात्मक गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त शेअर्स विकते त्याला आपण प्रिफर्ड स्टॉक असं म्हणतो. आणि मग यांनी शेअर्स विकत घेतल्यानंतर जे बाकीचे शेअर्स उरतात, जे बाकीच्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात त्याला आपण कॉमन स्टॉक असं म्हणतो. मग यामध्ये कॉमन इक्विटी कॅपिटलमध्ये रिटेन्ड अर्निंग येते. लक्षात ठेवा, कॉमन इक्विटी कॅपिटल कुठं आपण पाहितलंय? पहा इथं पहा, कॉमन इक्विटी कॅपिटल आपण कुठं पाहितलंय? कॉमन इक्विटी कॅपिटल. कॉमन इक्विटी कॅपिटलमध्ये उभे केलेले फंड्स प्लस काय येतं? रिटेन्ड अर्निंगसुद्धा येतं. रिटेन्ड अर्निंग म्हणजे काय? तर पहा, रिटेन्ड अर्निंगसुद्धा येतं म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीने किंवा बँकेने कमवलेला प्रॉफिट जो शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट केलेला नाही आहे. कंपनीने किंवा बँकेने कमवलेला प्रॉफिट जो त्यांनी वाटून न वाटता स्वतःकडंच रिटेन केलेला आहे, स्वतःकडंच ठेवून घेतलेला आहे, याला आपण रिटेन्ड अर्निंग असं म्हणतो. आलं लक्षात? एखाद्या बँकेने किंवा एखाद्या कंपनीने कमवलेलं प्रॉफिट जे त्यांनी त्यांच्या शेअर होल्डर्सला डिस्ट्रीब्यूट केलेलं नाही आहे, वाटप केलेलं नाही आहे, याला आपण काय म्हणतो? रिटेन्ड अर्निंग असं म्हणतो. कॉमन इक्विटी कॅपिटलमध्ये रिटेन्ड अर्निंगसुद्धा येतं.
त्यानंतर काय टीयर टू कॅपिटल. टीयर टू कॅपिटल हे सप्लिमेंटरी कॅपिटल असतं, साधारण कॅपिटल असतं, याला आपण पूरक भांडवल म्हणतो. यामध्ये अनडिस्क्लोज्ड रिझर्व प्लस रिव्हॅल्युएशन रिझर्व, म्हणजे बँकेची अशी संपत्ती ज्याच्या किमती फिक्स नसतात, ज्या कंटिन्युअसली फ्लक्च्युएटिंग असतात, ज्या दरवर्षी चेंज होत जातात, त्याला आपण रिव्हॅल्युएशन रिझर्व असं म्हणतो. तर बँकेने त्यांच्या बॅलन्स शीटवर डिक्लेअर न केलेली मालमत्ता प्लस त्यांच्या रिव्हॅल्युएशन रिझर्व प्लस कर्ज वसुलीतून मिळालेल्या मिळकती हे टीयर टू कॅपिटलचा भाग आहे. आणि टीयर वन आणि टीयर टू या दोन्हीचं जे मिक्सचर आहे, याला आपण भांडवल असं म्हणतो, जो आपल्या कॅपिटल ॲडिक्वेसी रेशोचं वरचं भांडवल डिवायडेड बाय जोखीम भारी संपत्ती गुणिले 100 हा जो फॉर्म्युला आहे, याला आपण कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असं म्हणतो. आणि एवढा सगळा कन्सेप्ट झाल्यानंतर आयोग एक सोपा प्रश्न विचारतं, बेसेल 3 निकषांनुसार तुमचा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो किती असायला हवा, तर तो बेसेल 3 नियमांनुसार 9% असायला हवा. म्हणून म्हणतो एम पी एस सी कसं आहे, डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखं आहे. आणि आपल्याला हाऊस असते, मी अवघड किती शिकल, मी पी एच डी कसा करेल, मी स्वतःला भारी कसा दाखल, मी अवघड किती शिकल, मी पी एच डी किती करेल, मी स्वतःला भारी किती दाखल, हे दाखवण्याच्या नादात आपले 4-5 वर्ष कधी निघून जातात कळत नाही. आणि काही लोक येतात, वरवरचा अभ्यास करतात, प्रश्नपत्रिका बघतात, सिलॅबस बघतात, कशावर प्रश्न विचारला जातो ते बघतात आणि पटकन पास होतात. आणि आपण मात्र त्या ठिकाणी विनाकारण अडकलेलो असतो, आपण मात्र त्या ठिकाणी विनाकारण अडकलेलो असतो, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात, सो हा सोपा कन्सेप्ट आहे. थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे. थँक्यू.